मित्र मंडल उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. यंदा मंडळ 28 एकदा महादेवाने कैलास पर्वतावर सप्त ऋषींची सभा आयोजित केली. त्या सभेत महादेव आपल्या मुखवाणीने सुंदर ज्ञानाचे विवेचन करत होते. तसेच सप्त ऋषी मनापासून सर्व ज्ञान श्रवण करीत होते. अचानक महादेव गंभीर होऊन म्हणाले, हे ऋषीवर, जे ज्ञान मी तुम्हाला दिले आहे ते सत्य आत्मज्ञान आहे. आता तुम्ही पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आपले तप करावे आणि जेव्हा मनुष्य जातीचा उदय होईल तेव्हा मी दिलेल्या ज्ञानाचा प्रसार करावा, जेणेकरून मनुष्य जातीची सारी चिंता दूर होईल. सर्व ऋषी म्हणाले, जशी आपली आज्ञा प्रभू, तुमच्या आज्ञेचे पालन करू. महादेव म्हणाले, मी तुम्हाला सर्व अद्भुत ज्ञान दिले आहे पण माझ्या मनात एक संशय आहे, त्यावर मला तुमचे सर्वांचे मत हवे आहे. सर्व ऋषीवर म्हणाले, ठीक आहे प्रभू, तुम्हाला कुठल्या विषयांवर आमचे मत हवे आहे? महादेव म्हणाले, मी असे ठिकाण शोधत आहे की जिथे कोणीच माझी तपस्या भंग करू शकणार नाही, जिथे मी नेहमी निर्गुण स्वरूपी शिव तत्व रूपात राहू शकेन. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, हे परमेश्वर, जर तुम्ही आकाशात सूक्ष्म रूपाने निवास कराल तर उत्तम राहील, कारण आकाश हे नेहमी शांत असते, तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. महादेव म्हणाले, हे ऋषीवर, येणाऱ्या भविष्यात मनुष्य मोठमोठ्या वायुयानांची निर्मिती करेल, जे तीव्र उत्पन्न करतो. त्या वायुयानांमुळे वायू देखील शुद्ध राहणार नाही आणि अवकाशात प्रदूषण होईल. तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानव अंतरिक्षाच्या ग्रहांना देखील सोडणार नाही आणि त्या ग्रहांवर राहण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणूनच अवकाशात मी माझ्या सूक्ष्म रूपाने निवास करणे योग्य नाही. मग वशिष्ठ ऋषी म्हणाले, हे परमेश्वर, मी पृथ्वीच्या निकट व दाट जंगलात खूप वर्ष तपस्या केली आहे. जर तुम्ही दाट जंगलात सूक्ष्म रूपात राहिलात तर तिथले वायू व सुरेख वातावरण तुमचं मन आकर्षित करेल. तिथले सुंदर झरे, त्यांचं मंजूर पाणी तुम्हाला निश्चितच चांगले वाटते. हे परमेश्वर, जंगलातील सुंदर दृश्य तुम्हाला नेहमी समाधान देईल. म्हणूनच माझे असे मत आहे की तुम्ही तुमच्या सूक्ष्म रूपासाठी जंगलच निवडावे. महादेव म्हणाले, हे ऋषी, मी दिव्य दृष्टीने पाहू शकतो की येणाऱ्या काळात मनुष्य पृथ्वीवरील सर्व जंगलांना नष्ट करतील, जगातील सर्व वृक्ष कापून त्या ठिकाणी मोठमोठी शहरं निर्माण करतील. त्या जंगलात पशु पक्ष्यांना राहता येणार नाही आणि त्यामुळे ते आपला जीव वाचवण्यासाठी शहराकडे धाव घेतील आणि मनुष्यांच्या हाताने मारले जातील. तसेच त्या शहरांमध्ये कारखाने निर्माण करतील, त्यामुळे नदीतील पाणी आणि वायू प्रदूषित होतील. म्हणून जंगलात माझे सूक्ष्म रूपाने निवास करणे योग्य नाही. एक दिवस मनुष्य मला तिथे सुद्धा शोधून काढेल. एवढ्या तिथे हास्य करीत येणाऱ्या छोट्या गणेशाचे आवाज झाले. गणराय म्हणाले, प्रणाम पिताश्री. तसेच सप्त ऋषींनीही माझा प्रणाम स्वीकार करावा. कृपया मला हे सांगा की तुम्ही सर्व मान्यवर महादेव यांच्याशी कोणत्या विषयावर चर्चा करीत आहात? सर्व ऋषी निशब्द झाले. महादेव यांनी सर्व वृत्तांत गणराय यांना कथन केला व त्यांच्या मनातील संशय सुद्धा व्यक्त केला. महादेव म्हणाले, या विषयावर आपले काय मत आहे गणरायात? गणराय यांनी मंद स्मित केले व ते म्हणाले, हे पिताश्री, आपले म्हणणे योग्य आहे. येणाऱ्या काळात मनुष्य अवकाश व पृथ्वीवरील जंगलांना हानी पोहोचवणार आहे, आपण तिथे सूक्ष्म रूपात राहणे योग्य नाही. पिताश्री, माझे असे मत आहे की आपण मनुष्याच्या हृदयात निवासस्थान बनवावे. आपण ईश्वर व शिवरूपी आत्मा बनून मनुष्याच्या हृदयात दडून राहावे. मनुष्य संपूर्ण आयुष्य तुम्हाला बाह्य शोधेल आणि आपण मात्र शांततेत त्याच्या हृदयात निवास करत राहावे. अशा प्रकारे शिवरूपी आत्म्याची शांती कधी व्यतीत होणार नाही. माझ्या मतानुसार तुम्हाला हेच योग्य असेल. महादेव प्रसन्न होऊन म्हणाले, अरे वा, तुम्ही तर माझ्या मनातला संशय दूर केला. आपल्या या मार्गदर्शनाने माझे मन प्रसन्न झाले.
गौरी नंदन, मी आणि सर्व ऋषीवर तुम्हाला श्रेष्ठ दान देतो की आपण पृथ्वी लोक देवलोक येथे सर्वात अधिक बुद्धिमान म्हणून ओळखले जा, तुमचे कल्याण हो. सर्व ऋषी म्हणाले तथास्तु. रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे दैवत गणराय की जय हो. गणपती बाप्पा होया, मंगलमूर्ती होया. तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता.